नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे भालचंद्र मराठी ज्योतिष कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणारा दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार बावीस करताचा संपूर्ण राशीफळ तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू आजचा जो दिवस आहे शनिवारचा आहे कृष्ण पक्षाची सप्तमी आहे नक्षत्र उत्तर आषाढा आहे योग साध्य आहे दिवसाचा जो, जो करण आहे तो बवा आहे आणि जो रात्रीचा करण आहे तो कौलव आहे आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी सहा वाजल्यापासून ते सात वाजून छत्तीस मिनिटापर्यंत आणि अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून एक मिनिटापासून ते बारा वाजून एकोणपन्नास मिनिटापर्यंतचा असणार आहे गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले तर त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता त्याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल सकाळी नऊ वाजून बारा मिनिटापासून ते दहा वाजून एकोणपन्नास मिनिटापर्यंत आणि यमगंठ काळ दुपारी दोन वाजून एक मिनिटापासून ते तीन वाजून अडतीस मिनिटापर्यंतचा असणार आहे काळ आणि यमगंठ काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले तर त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्वपूर्ण काम किंवा निर्णय अजिबात घेऊ नका त्याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा संपूर्ण दिवस मकर राशीमध्ये भ्रमण करणार आहे हा चंद्र रवी बरोबर केंद्रयोग सुद्धा करणार आहे ही ग्रहस्थिती समोर ठेवून बारा राशींचा राशी का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष मेषराशी दहाव्या सणा चंद्राचा आहे तुमच्याच राशीत असणारा रवी बरोबर चंद्र केंद्र करणार तसं पाहिलं तर तुमच्यासाठी दिवस जे चाललेले आहेत ते अतिशय चांगले आहेत तुमच्यातला उत्स्फूर्तपणापणा आणि बिंदास्तपणा हा आणि कॉन्फिडन्स हा खूप चांगल्या प्रकारे दिसतो आहे परंतु आजच्या दिवशी ज्या ठिकाणी तुम्ही काम करता नोकरी करता किंवा व्यवसाय करता त्या ठिकाणच्या ज्या व्यक्ती असतील त्यांच्याबरोबर छोट्या मोठ्या गोष्टींना तरी वाद विद होऊ शकतील अर्थात तुमच्यामधला दुनावलेला हा जो आत्मविश्वास आहे हे सुद्धा त्याच्यातला कारण होऊ शकेल परंतु काळजी करू नका त्याच्यावरती जास्त लक्ष

केंद्रीय करणार आहे आजचा जो दिवस आहे हा नवीन उत्साहाचा आहे तुमच्याकरता एक वेगळंच ध्येय किंवा मोठा विचार आजच्या दिवशी तुम्ही करू शकाल अर्थात घरातल्या ज्या व्यक्ती असेल खास करून पुरुष वर्ग असेल त्यांच्यावर छोट्या मोठ्या गोष्टींकरता वादविवाद होऊ शकतील अर्थात याच्यामुळे फारसा मोठा परिणाम तुमच्या एकंदरीत दृष्टीवरती होणार नाही त्यामुळे तशी काय काळजी करण्याची आवश्यकता अजिबात राहणार नाही यानंतरची जी राहस आहे ती आहे मिथुन राशीच्या अष्टमात आहे आजच्या दिवशी थोडस आरोग्याकडे लक्ष द्या आणि महत्वाचं म्हणजे कागदोपत्री व्यवहार प्रॉमिस जे काही गोष्टी असेल त्या करू नका कारण का त्या पूर्णत्वाला जाणार नाहीत परंतु आजचा दिवस आहे जी काय तुमची नेहमीची जी कामं असतील ती तुम्ही करू शकता नवीन काही हातात घेऊ नका कारण ते पूर्ण होताना थोडासा कठीण होऊन बसेल यानंतरची जी रास आहे ती आहे कर्करास राशीच्या सातव्या साधा चंद्राचं भ्रमण आहे आणि तुमच्या दशमात असणारा रविप्रह चंद्र केंद्र योग करणार आहे आजचा दिवस तसा पाहिला तर खूप चांगला आहे वैभव जगदरबारचे नातेसंबंध सुद्धा खूप चांगले जातील मात्र तुमचे जे पैशाचे व्यवहार असेल त्यांच्यामध्ये थोडासा सावधरा पैशाचे व्यवहार आजच्या दिवशी जास्त करू नका कारण रिस्क घेऊन करू नका का नेहमीचे जे असतील ते तुम्ही करू शकता खास करून तुमच्या कार्यक्षेत्राशी संबंधित पैशाच्या व्यवहारावर थोडस करडी नजर ठेवणं गरजेचं राहील यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह सिंहरा सिंह राशीच्या सहाव्या सण चंद्राचं प्रमाण आहे भाग्य सणात असणारा रविभ्रा चंद्र केंद्रीय करणार आहे अर्थात आजच्या दिवशी तुमच्या करिअरच्या संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारचे मोठे निर्णय घेऊ नका कारण ते चुकण्याची शक्यता थोडेसे जास्त आहे म्हणजे असे निर्णय की जे तुमच्या कामाशी संबंधित असेल किंवा तुमच्या व्यवसायाशी संबंधित असेल की ज्यामुळे तुमच्या कामाच्या स्वरूपात किंवा व्यवसायाच्या संपूर्ण एकत्रित स्वरूपामध्ये काही बदल होऊ शकतील अशा प्रकारचे कुठलेही निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका चुकण्याची शक्यता जास्त प्रमाणात या नंतरचे जे रास आहे ते आहे कन्या रास कन्या राशीच्या पंचम सणा चंद्राचं भ्रमण आहे अष्टमात असणारा चंद्र केंद्र करणार आहे आजच्या दिवशी समजा जर तुम्ही ह्याच्या आधी काही गोष्टी चुकीच्या केल्या के गेलेल्या असेल खास करून कोणा कुठून कर्ज घेणं किंवा डिफॉल्ट करणं किंवा चुकीचे काही व्यवहार केलेले असेल तर त्या संदर्भात थोडंसं स्ट्रेस वगैरे येण्याची शक्यता जास्त राहील तिथे थोडंसं काम करणं गरजेचं राहील तुमचे तुमचे रिलेशनशिपमध्ये ज्या व्यक्ती असेल त्यांच्यावर सुद्धा मतभेद मतवैचित्र असा काही प्रकार राहील परंतु काळजी अजिबात करण्याची आवश्यकता नाही एकंदरीत जर का पाहिलं तर आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहेत ती आहे तुळरास तुळराशीच्या चतुर्थ सणा चंद्राचं प्रमाण आहे सप्तमात असणारा व राचंद्र केंद्र करणार आहे गेल्या काही दिवसापासून तुमचे जे वैभव जोडीदार आहेत ते तुमच्यावरती थोडेसे हावी होत आहेत आणि त्याचा परिणाम थोडासा तुमच्यावरती जाणवतो आहे काळजी करू नका त्याच्यामुळे फारसे काही त्रासदायक गोष्टींना तोंड द्यावं लागणार नाही घरातल्या व्यक्तींबरोबर सुद्धा आज थोडेसे खटके वगैरे उडण्याची शक्यता आहे प्रत्यक्ष लाभ मिळणं याच्यामध्ये सुद्धा थोडेसे हे जाणवतो त्यामुळे थोडंसं तणाव तुमच्यामध्ये जाणं मिळेल तुम्हाला जास्त विचार करण्याची आवश्यकता नाही कारण तुमची जी राशी आहे हे बॅलेन्स्ड राशी आहे त्याच्या त्यामुळे काळजी करू नका गोष्टी नॉर्मल होणारच यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास वृश्चिक रासाच्या तृतीय सणा चंद्राचं भ्रमण आहे षष्टात असणारा रविभ्र चंद्र केंद्रीय करणार जे काही तुमचं कार्यक्षेत्र असेल किंवा त्या संदर्भात काही तुम्ही विचार केला असेल निर्णय घेतला असेल तर तो निर्णय पूर्ण होईल की नाही या संदर्भातला थोडंसं प्रश्नचिन्ह आज तुमच्या मनात राहील अर्थात त्या संदर्भात तुम्ही काम सुद्धा कराल मेहनत सुद्धा कराल परंतु थोडंसं मनामध्ये साशंकता राहील काळजी करू नका काही दिवसामध्ये त्याबद्दलचे चित्र आहे ते क्लिअर होईल परंतु आजच्या दिवशी स्ट्रेस किंवा टेन्शन अजिबात घेऊ नका थोडंसं धावपळीचा दिवस राहील परंतु त्यामधून काही चांगल्या गोष्टी नक्कीच बाहेर येतील यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास करणार आहे आजच्या दिवशी थोडस पैशाचा जे खर्च असेल त्याकडे थोडस लक्ष देणं गरजेचं आहे तुमच्या रिलेशनशिपमध्ये ज्या व्यक्ती असेल त्यांच्यासाठी सुद्धा काही पैसे वगैरे खर्च करावे लागतील परंतु काळजी करू नका त्याचा अनुभव किंवा त्याचा जे रिझल्ट आहे ते तुम्हाला खूप चांगले येतील आजचा जो दिवस दिवस आहे तो तुमच्यासाठी शुभ फलदायी असा असणार आहे नंतरचे जे रास आहे ते आहे मकर रास मकर राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे तुमच्या चतुर्थात असणारे वरा चंद्र केंद्र करणार आहे आरोग्याकडे लक्ष देणं थोडंसं गरजेचं राहील घरात ते हो। जे पुरुष वर्ग असेल त्यांच्यावर छोट्या मोठ्या गोष्टी दुर्तुम होतील आणि ही गोष्ट थोडंसं तुमचे जे वैवाहिक जोडीदार असेल त्यांच्या बाबतीत सुद्धा जाणवेल परंतु काळजी करू नका टेन्शन अजिबात घेऊ नका गोष्टी बऱ्याच प्रमाणात नॉर्म नॉर्मल दिवस तसा तुमच्यासाठी चांगलाच जाईल यानंतरचे जी, जी रास आहे ती आहे कुंभरास कुंभराशीच्या भ्रमण आहे तरी त्यात असणारा रविभ्रवा चंद्र केंद्र करणार आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे वैवाहिक जोडीदारावर आजच्या दिवशी चहाच्या कापातली वादळे ज्याला म्हणतो तसा काहीतरी अनुभव येईल आणि संपूर्ण दिवस थोडासा तणाव खाली जाईल चिडचिड जास्त करू नका स्वतःला त्रास करून घेऊ नका या छोट्या मोठ्या गोष्टी असतील त्याच्यामुळे फार मोठे काय तुमच्या जीवनावरती त्याच्या प्रॉब्लेम उमटतील असं अजिबात नाही त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका यानंतरची जी रास आहे ती आहे मीनरास जे लाभ सण चंद्राचं प्रमाण आहे द्वितीयात असणाऱ्या रविभरा चंद्र केंद्रयोग करणार आहे आजच्या दिवशी पैशाच्या संदर्भातले जे काही व्यवहार असतील म्हणजे गुंतवणूक असेल किंवा आणखी खर्च असतील या संदर्भामध्ये मोठी रिस्क घेऊ नका किंवा बिंदास्तपणा दाखवू नका तुमची जी रास आहे थोडीशी डिसिप्लिनच्या बाबतीत कमी आहे चलताय म्हणतात ही प्रवृत्ती थोडीशी जास्त आहे आजच्या दिवशी असं करू नका अर्थात तुम्हाला तोटे येतील नुकसान असतील ते काय जास्त मोठे नसतील परंतु तरी सुद्धा स्वतःच थोडंसं नियंत्रण ठेवणं थोडं गरजेचं आहे मित्र परिवाराबरोबर सुद्धा छोट्या मोठ्या गोष्टी काहीतरी वाद वेध होऊ शकतील तर त्या गोष्टीकडे त्या घटनेकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे तुमचे जे रिलेशनशिप मध्ये व्यक्ती असेल त्यांच्या संदर्भात सुद्धा अशाच प्रकारचा काहीतरी ये अनुभव येईल त्यामुळे थोडस ढिलाई तुमच्यामध्ये दाखवू नका तर मित्रांनो हे होतं दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार बावीस करताचं संपूर्ण राशीफळ आपल्याला हे राशीफळ कसं वाटलं आपण त्याचा अनुभव कशाप्रकारे घेतला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा हे सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद